तसंच आंध्र प्रदेशला देखील अतिरिक्त निधी दिला जाणार आहे. आंध्र प्रदेश मध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांच्यासाठी विशेष निधी, त्याचबरोबर आंध्र प्रदेश मध्ये देखील आता इंडस्ट्रियल कॉरिडॉरची उभारणी केली जाईल अशी घोषणा निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आली आहे. इन रुरल अँड अर्बन एरियाज इन द कंट्री वी हॅव बीन अनाउन्स्ड फॉर विच द नेसेसरी अलोकेशन्स आर बीइंग मेड. वीमन लेड डेव्हलपमेंट. तर आंध्र प्रदेशला 15,000 कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा आता निर्मला सीतारामन यांनी केली आहे. विशाखापट्टणम ते चेन्नई असा एक कॉरिडॉर देखील उभारला जाणार आहे, त्याचबरोबर इंडस्ट्रियल कॉरिडॉर देखील उभारला जाण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तर आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान for improving the socio economic condition of tribal communities. तर महिला विकासावर देखील आता केंद्र सरकारकडून भर देण्यात येतोय. महिलांचा विकास म्हणजे देशाचा विकास असं सीतारामन म्हणाले. महिलांच्या विकासासाठी 3,00,000 कोटींची तरतूद केंद्र सरकारकडून या बजेटमध्ये आता करण्यात आली आहे. शैक्षणिक कर्जात 3% सूट देखील देण्यात आली आहे. देशांतर्गत शिक्षणासाठी 10,00,000 पर्यंत मदत सुद्धा केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. Benefiting 5 crore tribal. तर भारताच्या अवस्थेमध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग असावा त्यासाठी महिलांच्या विकासासाठी काही विशेष योजना देखील जाहीर करतात. Branches of India Post Payment Bank will be set up in the northeast region to expand the banking services. This year आणि आदिवासी समाजासाठी देखील एका विशेष योजनेची घोषणा आता करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री उन्नत भारत योजना इन्क्लुडिंग रुरल इन्फ्रास्ट्रक्चर. आणि 5 कोटी आदिवासी नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस उन्नत ग्राम विकास अभियाना अंतर्गत आता दिस बजेट निधीची तरतूद देखील केली जाणार आहे. एमएसएमईज अँड मॅन्युफॅक्चरिंग पर्टिक्युलरली लेबर इंटेन्सिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. We have formulated a package covering financing, regulatory changes and technology support for MSMEs to help them grow and also compete globally as mentioned in the interim budget. I am happy to announce